एक काहीतरी मिळवण्याचा आनंद या टीम प्लेमध्ये, काउन्सिलिंग मध्ये कोणी कुठेतरी अडलं तर त्याला मदत करून हात देऊन तुम्ही जेव्हा वरती आणता तेव्हा आनंद मिळतो. तुम्ही जेव्हा एखाद्याला हात देता ती व्यक्ती खाली दुसऱ्याला हात देते. अशा रीतीने तो एक चांगला ग्रुप काउन्सिलिंग तयार करतो. Keep in touch with your upline. Always stay in touch with the upline. तुमचा इनिशिएट अपलाइन, हिज अपलाइन कोणी असेल की जो बिझनेस मध्ये आहे तो ऍक्टिव्ह आहे, सक्सेसफुल आहे, स्टे इन टच विथ दॅम. हँग अराउंड विथ सक्सेसफुल पीपल. ज्यांनी बीएसएन मध्ये सक्सेस मिळवलेला आहे, आयुष्यात सक्सेस आहे, त्यांच्याबरोबर सातत्याने राहा. दे आर पॉझिटिव्ह, दे हॅज अ पॉझिटिव्ह ऑरा. गिव्ह अ रिस्पेक्ट टू युअर अपलाइन ऑलवेज. टेक काउन्सिलिंग फ्रॉम युअर अपलाइन. सातत्याने त्यांच्या संपर्कात राहून तुमचं कुठे अडलं असेल, तुम्हाला काही काउन्सिलिंग हवं असेल तर स्टे इन टच विथ दॅम. व्हॉट एव्हर अपलाइन से जस्ट फॉलो, बिकॉज अपलाइन इज युअर डिवाइन. तो तुमच्यासाठी देवदूत आहे. त्याची इच्छा असते की तुम्ही पुढे जा. पीपल हेल्पिंग पीपल ह्याच्यामध्ये सेम आहे. डीएक्सएन हॅज दिस प्लॅटफॉर्म की तुम्ही जेव्हा एखाद्याला अपग्रेड करता ऑटोमॅटिकली तुम्ही अपग्रेड होत असता. त्याच्याकडे जेव्हा इन्कम येतं तेव्हा ऑटोमॅटिकली माझ्याकडे इन्कम होतं. त्यामुळे मी सातत्याने प्रयत्न करणार की माझ्या काही डायमंड तयार व्हावा, त्याला 37% मिळावे, तो रॉयल्टी इन्कम मध्ये राहावा की जेणेकरून मला सुद्धा रॉयल्टी इन्कम मिळत राहील. रीड द बुक मॅजिक ऑफ थिंकिंग वे एव्हरी डे ऍटलिस्ट 15 मिनिट्स. ही सगळी पुस्तकं आहेत ती दिवसातून ऍटलिस्ट 15 मिनिटं तरी वाचा. 15 मिनिटं वाचन तुम्हाला कुठच्या कुठे नाही वाचाव तर वाचा. लोकव्यवहार आहे, सवाली जवाब, सोचिय अमीर बनिये, रिच डॅट पुअर डॅट, हे तर खूप फेमस आहे. रिच डॅट पुअर डॅट रॉबर्ट कियोस्की ह्या इकॉनॉमिस्टचं पुस्तक अतिशय फेमस आहे. म्हणजे विचार करण्यासारखं हे पुस्तक आहे की ज्याच्यातून खरंच तुम्ही विचारांनी श्रीमंत झालात तर खऱ्या अर्थाने श्रीमंत व्हाल. सर्व कार्यक्रमात हजर राहणे आवश्यक आहे. यू मस्ट अटेंड इच अँड एव्हरी. फर्स्ट थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट इज झूम मीटिंग. सेकंड इज बिझनेस अपॉर्च्युनिटी बीओएम आहे. बिझनेस बिल्डिंग सेमिनार, प्रोडक्ट ट्रेनिंग असेल, डिस्ट्रीब्युटर ट्रेनिंग असेल, वर्कशॉप्स असतील, सेमिनार्स असतील अँड रेकग्निशन नाही. स्वतःचा सत्कार करून घ्या आणि आपल्या टीम मधल्या लोकांच्या सत्कारासाठी सुद्धा तिकडे हजर राहा. स्वतःचा सत्कार आणि आपल्या टीमच्या सत्कारासाठी सुद्धा तिथे हजर असणं खूप गरजेचं आहे. लीडरशिप ट्रेनिंग इज लीडरशिप मीटिंग. तुम्ही जितके भेटत राहाल, जेवढं ट्रेनिंग घेत राहाल, जेवढं अपग्रेडेशन कराल, जेवढं एज्युकेशन घ्याल आणि तेवढ्या टीम मध्ये राहाल, तुमचं सक्सेस फास्टर होईल. वयाच्या 60व्या वर्षी ही डीएक्सएन मध्ये जॉईन झाले. आपण खूप तरुण आहोत. And she has achieved her dream as ह्या वयाला सुद्धा ती डीएक्सएन करते. इट्स अ पॅशन. कॅन वी डू इट? येस. इफ शी कॅन डू इट, यू टू कॅन डू इट. डीएक्सएन मध्ये हेच म्हटलं जातं, मी करू शकते, तुम्ही पण करू शकता आणि तुम्ही करताना मी तुमच्या सतत सोबत असणार आहे. रिमूव्ह द वर्ड टी फ्रॉम युअर कान, इट बिकम्स कॅन. Hammer that team. I can do it. And you can do it. Sabra Nigun Zad. She is the first Miss India of the... As Kichi Parisiti Kai. Navad Vyavash. Remember, time takes away everything from us. Be good and do good. To anybody and everybody in the world. Because keen face and personality will never stay with you. But our work and name will always be. कोई नहीं आपको याद रहेगा कि कितना सुंदर थे, क्या पर्सनालिटी थी, लेकिन जो काम किया है वो काम बात करेगा. आपकी आने वाली जनरेशन भी आपको याद करेगी, नॉट बिकॉज आप उनको जन्म दिए हो, इट्स बिकॉज आपने जो काम करके रखा है उसलिए आपकी जनरेशन भी आपको याद रखेगी कि अरे ये मेरी दादी थी, ये मेरे दादाजी थे, ये परदादा थे. आजही आपण आपल्या पूर्वजांना चौथ्या पिढीला पण आठवण करत असतो, पण लोकमान्य टिळकांना आठवण करतो, सावरकरांना आठवण करतो, राजगुरूंना आठवण करतो, त्या सगळ्या व्यक्ती आगरकरांना आठवण करतो, कारण की त्यांनी तसं काम करून ठेवलंय.
तसंच काम आजच्या पिढीसाठी उद्याच्या पिढीसाठी करून ठेवणं गरजेचं आहे. आणि एक्सेलन्स गिव्हन यू दॅट प्लॅटफॉर्म. थँक्यू. इट इज अ पार्ट ऑफ टीम एफर्ट. सिस्टम काय आहे? सिस्टम हे टीम एफर्ट मार्फत आपण सांगण्याचा प्रयत्न केला. जे नवीन येतात लोक त्यांना ही सिस्टम करणं गरजेचं आहे की वी आर देअर टू हेल्प इच अदर. यू कॅन डू इट, वी कॅन डू इट, अँड टुगेदर वी कॅन अचीव फास्टर अँड बेटर. आणि टाइम, एनर्जी, आपले एफर्ट्स ह्याच्यामध्ये कमी लागून आपल्याला सक्सेस हा जास्तीत जास्त मिळू शकतो. म्हणून टीम एफर्टने सातत्याने एज्युकेशन सिस्टम आपल्याला दिले आहेत. त्या एज्युकेशन सिस्टमचा वापर करा. आपली आपली जी अपग्रेडेशन्स आहेत, तुम्ही जेव्हा मेंबरशिप घेता तेव्हा 6%, 9%, 12%, 15%, 18%, 21% हे जे अपग्रेडेशन आहे ते हेल्थ फ्रीडमसाठी आणि वेल्थ फ्रीडमसाठी तुम्ही सक्सेसफुली घेऊन जाऊ शकता. थँक्यू सो मच.